बातमीमागची बातमी, बातम्या तर सगळेच वाचतात, पण त्या बातमीमागची बातमी शोधताना अनेक असे पैलू उलगडत जातात जे सर्वसामान्यांना समजण्यापलीकडचे, त्यांच्या आकलनापलीकडचे असतात. अशा काही पैलूंवर विचार करणं, ते पैलू सर्वसामान्यांसमोर सोप्या भाषेत मांडणं, यासाठी आकार DG9 आता एक नवा कार्यक्रम, साप्ताहिक नवा कार्यक्रम सुरू करत आहे. त्या कार्यक्रमाचं नाव आहे DG9 पॉडकास्ट. आणि या DG9 पहिल्या वहिल्या पॉडकास्टला मी आमंत्रित केलं आहे एका रोखठोक, बेधडक आणि कर्तव्यदक्ष अशा कितीतरी उपाध्या त्यांच्या नाव पुढे लागतील असे एक सरकारी अधिकारी, समीर वानखेडे. समीरजी, खूप खूप स्वागत तुमचं आकार DG9 या वंदे मातरम आणि धन्यवाद तुमचं पॉडकास्टमध्ये. कसं आहे की सर्वसामान्यांना समीर वानखेडे हे नाव घेतल्यानंतर एक असा चेहरा येतो की निडर राष्ट्रभक्त असा शासकीय अधिकारी. NCP असताना तुम्ही ज्या पद्धतीनं काम केलं आहे आजवर, आणि त्यातला उल्लेखनीय म्हणजे तो खटला जो गाजला बऱ्याच मोठ्या प्रमाणात आर्यन खानचा, आता त्या आर्यन खानच्याच प्रकरणात पुढे त्याला असे फाटे फुटत गेलेत की त्यातून पुन्हा काही वादग्रस्त गोष्टी बाहेर येत गेल्या, आणि तुम्ही ज्या पद्धतीनं निडरपणे ते सगळं प्रकरण बाहेर आणलं होतं, आज त्याच प्रकरणामुळे तुमच्यावरही काहीतरी ॲलिगेशन्स किंवा काही आरोप लागले गेलेत. तर मला वाटतं आपण या आकार DG9 पहिल्या पॉडकास्टमध्ये या सगळ्या गोष्टींचा मागोवा घेताना समीर वानखेडे हे व्यक्तिमत्व नेमकं कसं आहे ते उलगडण्याचा प्रयत्न करणार. काय होतं की एक वादग्रस्त अधिकारी, त्या अधिकाऱ्याच्या चेहऱ्यामागे एक राष्ट्रभक्त, एक निडर आणि जो सर्वस्व झोकून देशासाठी काम करणारा असा अधिकारी असतो, तो सहसा समाजासमोर आणला जात नाही, आणि काहीतरी हेतुपुरस्सरपणे समाजासमोर असं भासवलं जातं की इथे कुठेतरी पाणी मुरतंय. तुमच्या बाबतीतही तेच झालं आहे. मीडियाने ज्या पद्धतीनं तुमची एक वेगळी प्रतिमा रंगवण्याचा प्रयत्न केला आहे, त्या प्रतिमेला छेद देण्याचं काम जर आजच्या आपल्या पॉडकास्टमधून झालं तर मला वाटतं ते सोन्याहून पिवळं असं म्हणता येईल. कारण जी लोकं तुम्हाला ओळखतात अगदी सुरुवातीपासून, जे मी तुम्हाला या पॉडकास्टमध्ये पुढच्या प्रश्नात विचारणारच आहे की तुम्ही या सगळ्या नागरी सेवेमध्ये कसे आलात, म्हणजे प्रशासकीय सेवेमध्ये कसे आलात, तर त्याआधी मला तुमची थोडीशी कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घ्यायची की तुम्ही अशा कुठल्या तरी सधन कुटुंबातून किंवा खाऊन पिऊन सुखी असलेल्या अशा कुठल्या कुटुंबातून तुम्हाला तुमची परवरिश म्हणा किंवा तुमचं पालनपोषण झालं होतं का, की सगळं काही तुम्हाला इझिली मिळत गेलं, सहज साध्य होत गेलं, त्यामुळे तुम्ही या सगळ्या म्हणजे MPSC UPSC सारख्या ज्या तुलनेने कठीण वाटणाऱ्या, म्हणजे सर्वसामान्य मराठी कुटुंबाला कठीण वाटणाऱ्या गोष्टी तुम्ही साध्य केल्या. तर माझा पहिला प्रश्न हाच आहे की तुम्ही मूळचे कुठले आणि तुमचा तो प्रवास कसा झाला? माझे जे वडील आहेत, आमचा एक खूप छोटासा गाव आहे वरुड तोफा, ते रिसोड तालुकामध्ये वाशिम जिल्ह्यात, तर खूप छोटासा, अजूनही खूप छोटासा गाव आहे. कमीत कमी 1500 हे काय लोकांची संख्या असेल गावाची. आणि त्यानंतर वडील आले इथे आपले उपनिरीक्षक होते आधी, म्हणजे खूप गरिबीतून MA इकॉनॉमिक्स वगैरे केले वडिलांनी, आणि त्यानंतर मुंबईला त्यांची फर्स्ट पोस्टिंग होती. त्यानंतर माझी जी आई आहे तिचं गाव आहे रेवाडी हरियाणा, ती हरियाणाची. आणि बाकीचं म्हटल्यावर की तिचं आडनाव आधी चव्हाण होतं, आणि त्यानंतर ते जे हरियाणाचे जे मेवाती जे म्हणतात तिकडचे लोक हे वंशज होते पृथ्वीराज चव्हाणचे, जे आपले हिंदुत्वचे आपले राजा होते, आणि त्यानंतर बॅटल ऑफ तराईन वगैरे सर्वांनी ऐकलं असेल, त्यांचे वंशज. आणि त्यानंतर मुंबईला ते म्हणजे माझे जे ग्रँडफादर्स वगैरे फोर फादर्स वगैरे जे होते ते मुंबईला त्यानंतर स्थानांतरीकरण झालं त्यांचं. आई वडिलांचं लव्ह मॅरेज, आणि त्यानंतर आम्ही म्हणजे क्वार्टर्स होते आमचे, सरकारी क्वार्टर्स वगैरे होते, तिथे जन्माला आलो मुंबईला. तर म्हणजे जे बॅकग्राऊंड आहे ते मिक्स बॅकग्राऊंड आहे. वडील खूप म्हणजे एक रुरल एरियापासून आणि खेडेपाड्यापासून,
बट माय मदर वॉज फ्रॉम अ रॉयल फॅमिली. आणि त्यानंतर म्हणजे असं झालं की जेव्हा कॉलेज एक संपन्न परिवार होता आमचा आईचं म्हणजे त्या साईडने, आणि त्यानंतर म्हणजे देवीच्या कृपेने म्हणजे कधीच म्हणजे हार्डशिप वगैरे बघितलं नव्हतं. आणि त्यानंतर सिव्हिल सर्व्हिसेस दिलं 2008 आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास झालो. लहानपणापासून आईने पण मला म्हणजे तेच शिक्षण दिलं, वडिलांनी पण तेच शिक्षण दिलं. आईचं असं होतं की छत्रपती शिवाजी महाराज, पृथ्वीराज चव्हाण हे सर्व शिक्षण. वडिलांचं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ते रक्तामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे असं मिक्स काइंड ऑफ यु नो टीचिंग वगैरे शिक्षण वगैरे झालं लहानपणापासून असं आहे ते. दोन्ही विचार प्रवाह होते. एक एक होता तो क्षात्र धर्म ज्याला म्हणतो आपण, बरोबर, महाराणा प्रताप, शिवाजी महाराज सगळे क्षत्रिय राजे, बरोबर, त्यांच्या विचारांचा प्रभाव आईच्या बाजूने, आईच्या बाजूने इकडे एक प्रकारे समाजाची जी उन्नती साधण्याचा जो विचार बाबासाहेबांनी मांडला आहे, बरोबर, त्या विचारावर तुमचे वडील चालत होते, बरोबर. आता हा प्रश्न मी तुम्हाला विचारला तर तुम्हाला आवडेल की नाही मला कल्पना नाही, पण तुम्ही आता बोलता बोलता बोलून गेला तुमच्या मातोश्री या मेवाती राजस्थानच्या म्हणजे ते एरिया आहे, ते जाट बेल्ट वगैरे असतात, ते जाट आणि राजपूत बेल्ट. अच्छा, तिथून आहेत, तिथून आलेले आहेत, बरोबर. पण आता मध्यंतरी ज्या काही गोष्टी प्रकाशात आल्या त्यानुसार त्यांच्या धर्माबद्दल, बरोबर, हे काही गोष्टी बाहेर आल्या, बरोबर, त्या मुस्लिम होत्या किंवा त्यांचा त्यांचं त्यांचं असं होतं की जे त्या एरियाचे त्या बेल्टचे जे लोक आहेत म्हणजे 1707 नंतर जे औरंगजेबने जे काही फोर्स कन्व्हर्जन वगैरे केलं त्यामध्ये हे लोक पण होते. अच्छा, ते 1707 त्याच्या आधी. आणि त्यानंतर म्हणजे जे काय आयडियॉलॉजी वगैरे तेच म्हणजे आपला पृथ्वीराज चव्हाण तेच आयडियॉलॉजी होती त्यांची पण, पण त्या भागामध्ये खूप फोर्स कन्व्हर्जन वगैरे झालं होतं. पण मूळचे त्यानंतर आई महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आल्यानंतर माझी आई सर्वात प्रथम मला संघामध्ये पाठवायची. अच्छा, म्हणजे हे बघा तुम्ही, लहानपणी असताना माझी आई मला सांगायची की तू संघामध्ये शाखामध्ये जा. म्हणजे अशी हे मिक्स फिलिंग्स एक आहे. आणि अजूनही माझे जे बाकीचे नातेवाईक आहेत तिकडचे त्यांचे आडनाव अजूनही चव्हाण, तोमर वगैरे त्यासारखे आहेत. अच्छा, अजूनही. मग हा जेव्हा गोंधळ उडाला ना, म्हणजे मला पुन्हा ते त्याच प्रश्नावर यायचे की नवाब मलिक हे एक तुमच्या आयुष्यातलं एक असं एक चॅप्टर आहे की जो तुम्ही विसरणार नाही आणि महाराष्ट्राने तो विसरू नये असं मला वाटतं. की त्या व्यक्तीने ज्या पद्धतीने तुमच्यावर आरोपांवर आरोप असा एक जो धडाका लावला होता, म्हणजे तो कॉर्डिलिया क्रूजचं जे प्रकरण सुरू, दिवसात दोनदा त्यांचं चालू होतं. जसं आता चांगला मनोरंजन झाला माझा पण, फॅमिलीचं पण चांगला मनोरंजन, देशाने बघितलं सगळ्यांचं मनोरंजन झालं. पण तो रोज नवीन काहीतरी नवाब मलिक नवीन काहीतरी कारनामा घेऊन यायचे. कधी तुमचा शाळेचा दाखला आणायचे, कधी तुमच्या वडिलांचा शाळेचा दाखला आणायचे, कधी तर तुमचा निकाहनामा सुद्धा घेऊन. बरोबर आहे. तर तो सगळा प्रकार चालू असताना तुमच्या मनात नेमक्या कशा भावना होत्या? नाही, मला माहित आहे की हे म्हणजे एंटरटेनमेंट आहे माझ्यासाठी, जसं सांगितलं मनोरंजन आहे. आणि त्यानंतर मला हे पण वाटलं असेल की त्यामध्ये काय निघणार, काहीच नाही निघणार. कारण का माझा रक्त कोणी नाही बदलू शकणार, माझे जे गाव आहे माझे जे लोक आहेत ते कोणी बदलू शकणार नाही. माझं पूर्ण गाव जा, माझं पूर्ण लोक बघा तुम्ही, माझा जिल्ह्यामध्ये जा तुम्ही. तर मला फक्त माहीत आहे की हे म्हणजे दिस इज जस्ट अन एंटरटेनमेंट फॉर सम टाईम. आणि त्यानंतर त्याचं नाव पण नाही घेणार, तो एवढं मोठा इम्पॉर्टंट पण नाही माझ्यासाठी. आणि त्यानंतर बघितलं, देशाने बघितलं त्यानंतर काय झालं. एक वर्षानंतर कास्ट स्क्रुटनी कमिटी, आपले माननीय जे स्टेट गव्हर्नमेंट आहे, त्यांनी सर्व बघितलं हा खरंच महासमाजाचा आहे. त्यांचे जे सर्व पंजोबा वगैरे जे काय गावाचे सर्व डॉक्युमेंट्स वगैरे ते सर्व महासमाजाचे आहे. तर ते झालं. मला माहीत आहे की हे फक्त म्हणजे टेम्पररी जे काय म्हणतात एंटरटेनमेंट फॉर पीपल तेच आहे. आणि त्यानंतर त्याच्यावरती 2 SC/ST अट्रॉसिटी ऍक्टी झाली, FIR गुन्हा पण झाला त्याच्यावरती. पण नवाब मलिकच्या या आरोपांचा आधार घेत आता जी तुमच्यावरती जी कारवाई किंवा जी केस जी ह्यांनी टाकली आहे CBI आणि NCB कडून, तर त्यातही ह्या विषयाचा ह्या मुद्द्याचा त्यांनी वापर केला होता? नाही, ते तर म्हणजे कास्ट त्यांचं म्हणजे जे काय बाकीची जे एजन्सीज वगैरे त्यांना कास्ट फक्त आणि फक्त माननीय न्यायालय आणि कास्ट स्क्रुटिनी कमिटी तेच करू शकतात. आणि ते आपण म्हणजे जे खरं आहे ते बाहेर आलेलं आहे सर्वांना लोकांसमोर. आणि दुसरं म्हटल्यावर जे तुम्ही एजन्सीज वगैरे म्हटलं, मी म्हणजे खरं म्हटल्यावर मी खुश आहे. ॲक्च्युली आय एम व्हेरी सॅटिस्फाईड ऑल्सो, कारण की आत्ता तरी मी काय म्हणतो ते तरी लोक नोंद घेणार त्याची.
आणि दुसरं म्हटल्यावर त्यांचा अधिकार आहे. मी कोणाविरोधात काय सांगत नाही, त्यांचा अधिकार आहे. ते पण चांगले एजन्सीज आहेत, म्हणजे दे आर अपेक्स एजन्सीज ऑल्सो. सो जे काय सत्य आहे त्यांना इन्व्हेस्टिगेट करू द्या जे काही आहे. मात्र जसं मी इथे जे माझ्यावरती खोटे आरोप होते, जे काय माणसाचं नाव तुम्ही घेतलं, त्यांनी जे केलं लोकांनी बघितलं काय झालंय, तिथे पण सेम होणार. अच्छा. आणि मला जे आपले न्यायप्रणाली आहे भारताची, ती खूप भक्कम आहे, खूप स्ट्रॉंग आहे, खूप इंडिपेंडेंट आहे आणि इम्पार्शियल आहे. आणि मला आपल्या न्यायप्रणालीवरती खूप पूर्ण आणि पूर्ण विश्वास आहे. तुम्ही NCBT येण्याआधी इंडियन रेव्हेन्यूमध्ये होता, रेव्हेन्यू सर्व्हिस? नाही, मी NCBच्या आधी DRIमध्ये होतो. मी एक IRS अधिकारी आहे. IS इज अ बेसिक कार्डर, जसं IS असतो, IPS असतो, IRS ऑफिसर, वी ऑल गिव्ह सिव्हिल सर्व्हिसेस, ते माझा बेसिक कार्डर आहे. आणि त्यानंतर त्याच्या आधी DRI, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, त्यानंतर AIU वगैरे यासारखे एजन्सीजमध्ये कार्यरत होतो. त्या सगळ्या तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला सातत्यानं कुठल्या तरी अशा सेलिब्रिटीजना फेस करणं, म्हणजे विमानतळावर कोणाला तरी अडवणं, त्यातही काही सेलिब्रिटीज होते. मला वाटतं त्यात मिका सिंगही होता, शाहरुख खानही होता, असं बरंच. तर त्या सगळ्यांना कुठेतरी दुखावलंय तुम्ही कधीतरी, आणि त्याचे रेफरकेशन्स आता तुम्हाला नंतर. हे बघा प्रभा बागरजी, मला जे वर्ड आपण म्हणजे यूज केलेले सेलिब्रिटीज, म्हणजे हे कोणासाठी सेलिब्रिटीज आहे? माझ्यासाठी तर अजिबात नाही. माझ्यासाठी जर तुम्ही मला विचारलं तर सेलिब्रिटीची व्याख्या काय आहे, काय सेलिब्रिटी म्हणजे काय. बरोबर. सेलिब्रिटी माझ्यासाठी आहे बाबा आमटे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालसुरे, बाजीप्रभू देशपांडे, आणि आता म्हटल्यावर माननीय आपले मोदीजी आणि अमित शहाजी. हे माझ्यासाठी हे लोक आहेत, हे खरं नायक आहेत माझ्यासाठी. बाकीच्या लोकांना मी अजिबात सेलिब्रिटी आणि नायक समजत नाही, मानत पण नाही. माझ्यासाठी फक्त माझं संविधान, माझे कायदे जिथे कार्यरत आहे तेच आहे. सो माझ्यासाठी जे दीज आर जस्ट नॉर्मल केसेस, जे नॉर्मल केसेस जे काही ऑफेंडिंग वगैरे असतात ते माझ्यासाठी आहे. माझ्यावरती कुठलाही प्रेशर येत नाही. माझ्यावरती म्हणजे असं पण मला कधी वाटत नाही की हे काय मोठे लोक आहेत. अजिबात जे नाव सांगितले ते माझ्यासाठी मोठे लोक आहेत. दुसरं म्हटल्यावर हे बघा, जे म्हणजे जे आपले जे कायदे याचं पालन करतो, जे राष्ट्र सर्वोपरी या सर्व परिभाषाला मानतो, सो दीज थिंग्स आर नॅचरल टू कम. म्हणजे एक 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 नव्हे शंभरही होऊ दे. मी घाबरत पण नाही कोणाशी. मला फक्त दोन लोकांना आपला तोंड दाखवायचं आहे, माझे एक राष्ट्र आई जे आहे भारत माता, तिला आणि माझी खऱ्या आईला. बाकीचा कोणाला मी मानत पण नाही आणि त्यानंतर कोणाला उत्तर पण नाही देत. बरोबर. तुम्ही ज्या अर्थाने सगळ्या महाराष्ट्राला परिचित झाला, देशाला परिचित झाला, आणि मुंबईतल्या सर्वसामान्य माणसाला समीर वानखेडे हे नाव सर्व परिचित झालं, ती जी कॉर्डिलिया क्रूची केस, त्यावेळेला तुम्ही NCBमध्ये अधिकारी म्हणून होता, तर त्या एका गोष्टीमुळे जी चर्चा झाली, पण त्याआधी तुम्ही कित्येक अशा केसेस सॉल्व केलेल्या आहेत, कित्येक धाडी टाकल्या आहेत, कित्येकदा तुम्ही जीवावर उदावर होऊन ते अशा गुन्हेगारांशी फेस केलेलं आहे, त्यांना तोंड दिलेलं आहे, पण त्या गोष्टींची चर्चा झालेली नाही कुठे. मला तेच म्हणजे हास्यास्पद आहे आणि सरप्राइझिंग आहे माझ्यासाठी, की माझ्या आयुष्यातला सर्वात छोटा केस हे लोकांना, म्हणजे हे लोकांना इम्पॉर्टंट वगैरे वाटलं. मला कोणीच नाही विचारलं की आधी जवळपास 3000 केसेस वगैरे आपल्या आयुष्यात केलेले आहे मी, आणि त्यानंतर म्हणजे हे सर्व केले असेल कदाचित. चांगले अधिकारी पण आहेत आपल्या भारतात, महाराष्ट्रामध्ये पण चांगले अधिकारी वगैरे खूप आहेत, पण हे कोणी नाही विचारलं मला की तू भारतातला सर्वात प्रथम इस्लामिक स्टेटच्या विरोधात केस केलेला, हे कोणी नाही विचारलं मला. त्यानंतर झाकीर नाईकसारख्या आतंकवादीवरती तू केस केलेलं आहे, ते कोणी नाही विचारलं मला. त्यानंतर बाकीचे 17 किलो आतापर्यंत ड्रग्ज पकडलेले आहे, ते कोणीलाही विचारलं मला. देशासाठी रक्त म्हणजे वाहिलेलं आहे माझं, ते कोणीलाही विचारलं की हा रक्ताचा कलर कुठला आहे, बौद्ध आहे, महार आहे, हिंदू आहे, मुस्लिम, ते कोणीलाही विचारलं मला. म्हणजे खरंच हास्यास्पद आहे आणि सरप्राइझिंग पण आहे माझ्यासाठी. तुम्ही ही केस छोटी म्हणताय, म्हणजे? हा खरं आहे, ते आयुष्यातला सर्वात छोटा केस आहे माझा. अच्छा. आणि अजून राहणार. मोठी केस कुठली होती? 6 टन ड्रग्ज पकडले मी. अच्छा. म्हणजे एक नक्षल प्रभावित एरियाचं, आपला ओरिसाचा एक केस झाला होता, मोठा केस झाला होता, मलकानगिरी, तिथून एक साठा आम्ही पकडलं होतं, 6000 kg. पण ते एकही शब्द कोणी उल्लेख वगैरे करत नाहीत. आता तुम्ही उल्लेख केला की तुम्ही पहिले असे अधिकारी आहात की ज्यांनी इस्लामिक स्टेटच्या विरोधात भारतात पहिला केस झालेला. केस झाली. ती काय केस होती? ते एक म्हणजे कल्याणची केस होती. त्यामध्ये जे युवक होते ते मिसगाईडेड युवक होते आणि त्यानंतर ते सिरियाला जाऊन वगैरे जे ISIS इस्लामिक स्टेट दहिश ज्याला म्हणतात त्यांना जॉईन वगैरे केलं होतं.
तर ते केस सर्वात प्रथम झाली होती भारताची केस. सो यु नो आय वॉज फॉर्च्युनेट, भारत सरकारने चांगली संधी दिली होती मला आणि त्या केसमध्ये चांगलं झालं, मेडलही मिळाले त्या केसमध्ये. अच्छा, त्या युवकांना फसवून तिकडे नेलं होतं. नेलं होतं आणि त्यानंतर म्हणजे कारवाई पण झाली होती. तीनचं मृत झाले ते, मृत्यू झाला त्यांचा आणि बाकीचा एक त्याच्यावरती कारवाई वगैरे केली होती. अजून ते खटला हायकोर्टासमोर आणि बाकीचं म्हणजे ते जे स्पेशल कोर्ट्स आहेत त्याच्यासमोर आहे, समक्ष आहे त्यांच्या. तुम्हाला मी थेट मशिदीत घुसून कारवाई करतानाही मी ऐकलंय तुमच्याबद्दल, पण माझ्याकडे एक असा व्हिडिओ आहे तुमचा की तुम्ही मशिदीत काउन्सिलिंग करता, समुपदेशन करताय. बरोबर आहे. आणि तो व्हिडिओ मी माझ्या एका व्हिडिओत मी वापरला होता आणि तो खूप गाजलाही होता. बरोबर. मला अनेकांनी तेव्हा विचारलं होतं की हा अधिकारी कोण, आणि कालोघाने पुढे आठवडाभरातच त्या कॉर्डिलिया क्रूजच्या एकंदर प्रकरणामुळे समीर वानखेडे हे नाव चिर परिचित झालं. बरोबर. तर मशिदीत जाऊन तुम्ही ते काउन्सिलिंग जे केलं, आता कसं आहे की तो एक विशिष्ट समाज जो आहे त्या समाजामध्ये दैन्यावस्था आहे, अशिक्षण म्हणजे शिक्षणाची कमी आहे, संस्कार कुठेतरी आई वडिलांकडून जे योग्य ते व्हायला हवेत ते होत नाहीयेत. बरोबर. त्याच्यामुळे ही जी तरुण पिढी आहे ती कुठेतरी भरकटत होती. त्या तरुण पिढीवर फोकस करणारा पहिला अधिकारी समीर वानखेडे होता. बरोबर. तुम्ही अशा पद्धतीने बरंच कार्य केलेलं आहे, मला त्याच्याबद्दलही तुमच्याकडून ऐकून. प्रभाकरजी, असं आहे की जेव्हा तुम्ही कारवाई वगैरे करतात आणि त्यानंतर तुम्हाला पण वाईट वाटतं की हे सर्व युवक लोक आहेत आणि हे भारतीय लोक आहेत, आपलेच लोक आहेत हे सर्व. आणि त्यानंतर मला खरंच असं वाटतं की बिफोर कॅचिंग देम, त्यांच्यावरती कारवाई केल्याच्या आधी केल्यानंतर म्हणजे आयुष्य जातो तुमचं. म्हणजे एकदा NDPS ऍक्ट वगैरे लागलं तुमच्यावरती, सो वाय डोंट यू स्टॉप इट फ्रॉम बिफोर. आणि त्यानंतर त्यांचे जे धर्मगुरू वगैरे असतात, त्यांचे जे ग्रंथ वगैरे असतात, त्याचा तुम्ही वाचन करा आधी. आणि त्यानंतर त्यांचे धर्मगुरू त्यांना रिक्वेस्ट करा की थांबवा कुठेतरी तुम्ही, कारण काय म्हणजे हे आपल्या राष्ट्राचं नुकसान आहे. म्हणजे युवक जे 30 पिढी युवक आहे, 30% टक्केवारी आपले जे युवक आहे, म्हणजे कसा राष्ट्र पाहिजे आपल्याला? मला एक भक्कम आणि जोरदार राष्ट्र पाहिजे माझा. तर त्यामुळे तुम्ही धर्मगुरू यांचा वापर करा, यांना घ्या तुम्ही तुमच्यासोबत. आणि हे म्हणजे एका समाजाला नाही, मी बाकीचे पण आपले जे हिंदुत्व हे जे मंदिर वगैरे आहेत तिथे पण जाऊन लोकांना सांगायचो मी, आणि बाकीचे आपले जे पंडित महाराज वगैरे आहेत त्यांना पण रिक्वेस्ट करायचो मी की तुम्ही असं करा, माझी हेल्प करा तुम्ही. आणि जेव्हा तुम्ही प्रवचन वगैरे करतील तेव्हा यामध्ये हे पण सांगा तुम्ही की आयुर्वेद वेदामध्ये शास्त्रामध्ये उपनिषदमध्ये की जे ड्रग्ज वगैरे जे असतात, जे काय व्हॉट यू कॉल इट वायसिस, दी थिंग्स ऑफ वायसिस, ते म्हणजे सर्व वेदाज आणि उपनिषदामध्ये याचा पण उल्लेख आहे. ते तुम्ही सांगा लोकांना, त्याचं तुम्ही प्रवचन करा. तर म्हणजे माझं असं होतं की बिफोर कॅचिंग देम, त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या आधी तुम्ही जर हे अवेअरनेस वगैरे स्प्रेड केलं तर फारच महत्त्व, म्हणजे त्याचं महत्त्व पण समजणार लोकांना आणि अवेअरनेस पण होणार आणि क्राईम आणि केसेस कमी होणार तुमचे. कसं आहे की त्या समाजाबद्दल एक धारणा सर्वत्र सार्वत्रिक धारणा म्हणू शकतो आपण त्याला, की हे देशविरोधीच आहेत. मुस्लिम म्हणजे हा त्याच्या मनात कुठेतरी हिंदुस्थान विरोधी कारवाया करण्याचं त्याच्या त्याला बाळकडू मिळालेलं असतं, असा जो एक समज आहे. आणि तो समज दुर्दैवानं खरा ठरतो, कारण प्रत्येक वेळेला जसं म्हणतात की हर आतंकवादी मुस्लिमनी होता असं काहीतरी ते एक त्याचे ते शब्द वापरला जातो, पण पकडल्या गेलेला कुठलाही म्हणजे जो दहशतवादी आता आपण जर मागे बघितले सगळे रेकॉर्ड्स काढून तर तो दुर्दैवानं मुस्लिमच निघतो. अशा समाजावरती समुपदेशन किंवा काउन्सिलिंगने कितपत फरक पडू शकतो? मी ट्राय केलं, म्हणजे एक अधिकारी असून एक IRS अधिकारी असून आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही संविधानची शपथ घेतात आणि त्यानुसार तुम्ही जेव्हा काम करतात, तर मला असं वाटलं की ड्रग जे इश्यू वगैरे आहे दॅट इज अ जनरल प्रॉब्लेम, म्हणजे सर्व सोसायटीमध्ये आहेत ते, म्हणजे त्याची प्रमाण कदाचित जास्त असू शकते, पण म्हणजे जे ॲज अ झोनल डायरेक्टर, ॲज अन IRS ऑफिसर, ॲज अ जॉईंट कमिशनर, हे माझं कर्तव्य आहे की सर्वांना जे काही उपदेश आहे जे काही खरं आहे ते, म्हणजे कायद्यानुसार जे काय यु नो अवेअरनेस इज देअर, कायद्याप्रमाणे जे बंदी आलेली आहे ते पण तुम्ही समाजासमोर आणा. आणि त्यानंतर जे काय त्यांचे जे रिलिजियस टेक्स्ट आहेत, जे स्क्रिप्चर्स वगैरे आहेत, त्यांचे धर्मगुरू आहेत, त्यांनाही तुम्ही अप्रोच करा. सो आय वॉन्टेड टू हॅव अ कन्सॉलिडेटेड अप्रोच. झाला होता ते चांगलं झालं होतं, पण काहीतरी म्हणजे जे काय घाण प्रकारचे 2-3 प्रकारचे लोक होते त्यांना हे पटलं नव्हतं की हा तिथे जाऊन कसं काय म्हणजे समाजाला सुधारतोय, समाजाच्या विरोधात म्हणजे जे काय चाललेलं आहे ते लोकांसमोर आणतोय, त्यानंतर ते ड्रग्सचा प्रॉब्लेम हा कसा काय मिटू शकतो. 2-3 लोकांना चांगलं नाही वाटलं ते, त्यामुळे ते प्रेस कॉन्फरन्स वगैरे चालू झालं,
ह्याची रिलीजन काय, कास्ट काय, हे सर्व चालू आहे. बरं.